दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। इगतपुरी तालुक्यातील कावाने किल्ल्यावरील काही भाग कोसळला आहे, त्यात कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी झालेली नाही। इगतपुरीचे तहसीलदार घटनास्थळी पोहोचले आहेत। किल्ल्याच्या पायथ्याशी शेतात राहणाऱ्या नागरिकांना गावात सुरक्षित स्थळी जाण्याबाबत सूचित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। कावनई किल्ल्याच्या खालच्या भागात चार पाच कुटुंबांची घरे असून दैव बलवत्तर म्हणून दरड दूर कोसळली। नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांनी केले। प्रशासनाकडून या घटनेकडे लक्ष दिले जात असून उपाययोजना केल्या जाणार आहेत। कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले। तसेच जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी व तहसीलदार यांना आपापल्या तालुक्यात सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाधरन डी यांनी केले आहे। भागीरथ अतकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी।